शेतकरी मित्रांनो, राम राम। मी दीपक असणारे आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये। तर नवीन शेतकरी रेशम उद्योगामध्ये जे उतरतो ते सगळ्यात मोठी प्रश्न गंभीर समस्या म्हणजे शेड। शेडवरती भरपूर शेतीमध्ये काम करायला रेशम उद्योगचा शेतकरी जो रेशम करणार आहे तो काम करणार आहे, तर त्याला कामाचं काही वाटत नाही। पण सगळ्यात मोठी अडचण इथे शेडची, तर शेड करायचा ते एवढा मोठा पैसा कसा उभा करायचा, आणि जर शेडच नसेल तर मग उद्योग कसा करायचा। आणि याच्यामधूनच काही शेतकरी समोरचा एखाद्या वेळेस जणांनी फुगून सांगितलेला आकडा एका वर्षात भरपूर पैसे होते, असं होतं तसं होतं, तर त्याच्यामुळं पहिले सांगतो शेती ही निसर्गावर आधारित आहे। पाऊस जास्त पडतो कमी पडतो किंवा एखादा रोग येतो हे सगळं गृहीत धरायचं आपण कधी काम करताना। कधीही सगळंच पॉझिटिव्ह पाहायचं नाही, कधीही सगळं निगेटिव्ह पाहायचं नाही। तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा शेतकरी फसल्या असा जातो की सुरुवातीचा जो खर्च आहे हा सुरुवातीचा खर्च जो शेडच्या पायामध्ये 1,00,000 रुपये गड्डे खांदायचे, त्याला फुटिंग करायच्या, मग वरती आणायचं, त्याचे दगडाचं बांधकाम असतं, त्याच्यानंतर मग तंडी मारायची, त्याच्यानंतर पूल उभं करायची, मग परत 9 वाल घ्यायचा विटाचा, त्यानंतर कोणी सांगितलेलं असतं एंगल नको, सी चॅनल पाहिजे किंवा सी चॅनल नको गॅडर पाहिजे, तर मग तशा पद्धतीत शेड तयार करायचं। तर 1.5 एंगलचे जे की 16-17 किलो 18 किलो एंगल राहतं असे शेड माझा पण होता जुना, आणि आताही भरपूर शेतकऱ्याचे मी बांधायला ज्याच्याकडे कमी पैसे त्याला बांधायला सांगितलेले ते एकदम शेड व्यवस्थित आहे, काही त्रास होत नाही। पण एक मराठीत म्हण आहे, नेसन तर हजाराचीच नेसन। या पद्धतीनुसार शेतकरी बरेचसे शेतकरी ज्याची घरची परिस्थिती मजबूत आहे त्यांनी करायला काहीच हरकत नाही, पण ज्याची घरची परिस्थिती नाजूक आहे त्यांनी या गोष्टीचा माझ्या जरूर विचार करावा की शेड बांधताना आपली गरज काय हे पाहावं आणि आपल्याकडे पैसा किती हे पाहावं। एखादं उगाच कुठंतरी पैसे घेऊन त्याच्यानंतर मग त्याच पैशासाठी मग कसे द्यायचे या अडचणीतून मग परत एखादा पाऊल उचलण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये रेशम उद्योग करता येईल का, तर करता येतो। त्याचे अगोदरचे आपण दोन तीन व्हिडिओ टाकलेले तसे पाहता की काही जणाच्या लिंबाच्या झाडाखाली शेड आहे, तापडाचे शेड तयार केले, शेडनेटचे शेड तयार केले, काहीच नाही होत तुमच्या जणात, सरळ सरळ 10 ते 15 दिवसांमध्ये एखाद्या लग्न मंडप जो असतो त्या लग्न मंडपवाल्याला तुम्ही सुपारी देऊन टाका, बाजूनी तुमचे त्या लग्न मंडपचे झालर लावा आणि वरती पण मंडपच लावा, वातावरण मेंटेन करा। कारण की तुम्हाला परत एक सांगतो, उदाहरण देतो, समजा आपण जर पत्रवाळी जेवलो, सोन्याच्या ताटात जेवलो आणि चांदीच्या ताटात जेवलो, तर काय फरक पडणार आहे? पोट तर भरणार आहे का? असं थोडी होणार आहे की तुम्ही पत्रवाळी जेवले खाली बसून जेवले तर कमी जेवण जाणार आहे, बफे पद्धतीमध्ये कमी जास्त जेवण जाणार आहे, किंवा सोन्याचं ताट असलं तर तुम्हाला महिनाभर खायचीच गरज पडायची नाही, असं तर कधी होणार नाही। असे भरपूर शेड आहे की जे तुम्हाला लाखो रुपये लागले त्याला, 2-2, 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये लावायचे आणि त्याच्यामधून 10 किलो पण कोश निघायचे नाही, आणि आपली जी पाठीमागची ज्या हिशोगात आहे त्या पाहताल तुम्ही, तर त्याच्यामध्ये साध्या तापडाच्या शेडमध्ये लोकांनी 75 किलो 100 किलो 125 किलो कोश काढलेले। तर मग जर असे कोश निघत असतील, पहिल्याच पिकामध्ये 70-80 हजार रुपये होत असतील आणि त्याच्यामध्ये जर शेड तयार होत असेल, तर मग मला नाही वाटत की अडचण यायला पाहिजे। आणि कितीही काही जर असेल तुमचं, तर मला तरी वाटतं सुरुवात ही लहानातूनच करा। तर परत एकदा सांगतो, सुरुवात लहान्यातूनच करा। माझा सुरुवातीचा शेड हा होता फक्त 2,000 रुपयाचा। आपल्या बांधावरती सुबाबळीचे लाकडं आहे, बांबूचे लाकडं आहे, आता माझ्याकडे सुबाबळी भरपूर प्रमाणात आहे, सुबाबळीचं मी शेड केलं होतं, तर काहीकडे बांबू भेटत असेल तर बांबूचा शेड तयार करा, वर्ष दीड वर्ष 2 वर्ष त्याच्यात काम करा, आणि त्याच्यानंतर मग त्याच्या पैशावरच पक्क शेड माझा। फक्त हे करू नका की भरपूर पैसा या उद्योगातून मिळणार आहे ना, अगोदर त्याच्यामध्ये खर्च करायचा आणि नंतर त्याच्यातून भरपूर पैसे येतील ही अपेक्षा ठेवून नाही आल्यानंतर मग प्रॉब्लेम यायचा। तर हे असं बिलकुल काहीतरी पाऊल उचलून कुटुंबाला धोका टाकण्यापेक्षा अगोदर आपण कमी पैशात चालू करायचा, झाडाखाली जे सांगितलं त्या पद्धतीने चालू करा, आणि फक्त आळीला वातावरण मेंटेन पाहिजे, पाला चांगला पाहिजे, मग तुम्ही ती कुठंही तुमच्या घरात खाऊ घाला, शेडमध्ये खाऊ घाला, गोठ्यात खाऊ घाला, पत्रात खाऊ घाला किंवा मग सिमेंटच्या पत्रात खाऊ घाला किंवा स्लॅबमध्ये खाऊ घाला, तर असं तर होणार नाही की एखाद्या शेडनी समजा पत्राच्या शेडमध्ये केलं त्याला 80 चावरे आलं की स्लॅबवाल्याला 150 चावरे येणार आहे, होणारच नाही। तर याच्यामध्ये जेवढं
सिमेंटवाल्याला अवरेज येईल तेवढंच अवरेज, त्यापेक्षाही जास्त अवरेज काम करणार असेल तर सप्परवाला आपण काढतो। तर मग हा उगत अठ्ठास धरू नये मला असं वाटतं की मला चांगलं शेड पाहिजे किंवा मग शेजाऱ्यानं बांधलं भावकीनं बांधलं त्यांनी बांधलं म्हणून मग त्याच्यापेक्षाही वरचढ आपलं शेड पाहिजे, त्याच्यापेक्षाही जास्त खर्चाचं आपलं शेड पाहिजे किंवा मग पाहुण्यारावाने नाव घेतलं पाहिजे असं पाहिजे। तर परत एकदा विनंती आहे, दुसऱ्याला दाखवण्यासाठी आपण काहीच करू नका, आपलं उत्पन्न निघेल ह्याच हिशोबाने विचार करा। सिमेंटचे परत थोडक्यात आपण शेडबद्दल बोलू, एका एकरसाठी 6x22 शेड बांधा, दीड पैसे कमी असतील दीड चेंगलमध्ये बांधा। त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये टिनचे पत्र असतील तर त्याच्यावर पाचट किंवा मग पाणी किंवा पोती असं काही करता येतं आपल्याला। जर तुम्ही सिमेंटचे पत्र टाकत असाल तर स्ट्रक्चर मजबूत लागतं, खालचा खर्च भरपूर होतो, त्याच्यामुळे जर कमी पैसे असतील तर सिमेंट पत्राच्या मागणं लागता टिनचे पत्र वापरा। 7 किलोपासून पत्र मी वापरलेले जवळजवळ 10-12 वर्ष झाली माझ्या शेडला, तरी त्या शेडला अजून काहीच नाही पडलेलं। तर फार काही खर्च करायच्या भानगडीत मला तरी वाटतं पडू नये। परत सांगतो शेडचा खर्च आपण हे सांगण्याचं कारण एकच आहे की असंच काहीतरी कानावर घटना येते त्याच्यानंतर असं वाटतं की आपण सांगायला कमी पडलो, शेतकऱ्यांनी निर्णय घेतला किंवा मग आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही। तर शेड करत असताना जास्त पायात खर्च करू नका, एक ते दीड फुटाचे पाय उभा करा। त्याच्यानंतर आपण जी तंडी म्हणतो किंवा मग आपण विहीर बांधायला जे कडे वापरतो तर त्याचे आता घर पण बांधतात लोक, तर ते 4 इंची वॉलमध्ये जर तुमचा 1.5 एंगल जर दाबला तुम्ही जी काही भिंत मारणार तुम्ही, 9 वॉल तुम्ही जो करणार आहे त्याला क्रॅक जाणार आहे। त्याच्यानंतर विटाचं बांधकाम असल्यामुळे कधी ना कधी तरी त्याला प्रॉब्लेम येतोच येतो। सिमेंटचं बांधकाम एकदा झालं, तंडी एकदा स्लॅबसारखी तंडी एकदा टाकली तुम्ही तर त्या तंडीला पडतही नाही, त्याच्यानंतर हवामान त्याच्यावर परिणाम होत नाही, खूप दिवस चालतं आणि पूर्ण एक दगड बनतो, पूर्ण जो शेड आहे हा पूर्ण एक दगड बनतो। आणि एकदा तो एकत्र दगड आला एक संघ झालं की एक संघ झाल्यानंतर किती हवा आली तर ती हलत नाही पडत नाही, तर म्हणजे तुमचा गड्ड्याचा खर्च वाचतो, तुमच्या आत्मधला जो काही 1,00,000 रुपये तुम्ही खर्च करणारे पाया घेणारे त्याच्यामध्ये भरपूर डबर टाकणारे त्याच्यानंतर तंडी मारणारे आणि त्याच्यानंतर शेड उभा करणारे मग भिंतला तुम्ही 9 वाल करणारे हे सगळं सोडून द्या। शेड 1.5 फुटाचा पाय आतमध्ये घाला उभा करण्यासाठी, त्याच्यानंतर सरळ सरळ एक तंडीमध्ये एंगल दाबा, काहीच प्रॉब्लेम येत नाही, हवानी पडत नाही, काही होत नाही। आणि कुठलीही गोष्ट परत एकदा सांगतो, सिमेंटचे पोल जर वापरणार असेल तर वापरू नका, सिमेंटचं कुठलीही गोष्ट ही हल्ली पाहिजे तरच टिकती। जर तुम्ही सी चॅनल वापरले किंवा मग एंगल वापरले तर हवा खूप हवा आली ती 1-2 इंच इकडे तिकडं होतं, 1-2 इंचामध्ये त्याचं जो टेन्शन ते टेन्शन तेवढं भेटतं त्याला आणि ते कुडत मोडत नाही, त्याच्यामुळं तो फायदा होतो। तर शक्यतो एंगल किंवा सी चॅनल किंवा तुमच्यापर्यंत तुम्ही जसं ज्या प्रकारे वापरायचं ते वापरा, गॅडरची गरज आहे असं मला नाही वाटत, त्यावर खर्च करायला पाहिजे की नाही पाहिजे हा तुम्ही तुमचं ठरवा। त्यात अजून एक तुम्हाला सांगतो, जर तुमच्याकडे 1 एकर क्षेत्र तुम्ही लावलं, 1 एकर क्षेत्र लावल्यानंतर आपल्याला शेड समजा 6x22 लागणार आहे, तर 6x22 शेड लागल्यानंतर तुम्हाला एकदाच तो लागणार नाही, तुम्हाला सुरुवातीला 100 अंडेपुंजच चालणार आहे। तर मला असं वाटतं की एकदाच खर्च करण्यापेक्षा तुम्ही त्यात थोडा थोडा खर्च करावा, समजा एक 6x22 तुम्हाला पूर्ण करायचं आहे शेवटपर्यंत, शेवट धरून टाकायचा, पुढं जागा सोडून द्यायची, 100 अंडेपुंज चालणार आहे, फक्त तुम्हाला बांधायचं 6x22 गळीत धरू आपण, पण 22x22 शेड पहिले करा। 22x22 शेड का केल्याने काय होईल की तुमचं एकतर 3 कैसे लागतील, अर्धच काम अर्ध्यापेक्षा कमी काम होईल, 25-30 हजारापासून तुमचा शेड तयार होऊन जातो, तुमचं काम चालू होऊन जातं। आणि हे जर करायचं नसेल अजून पैसे कमी असतील मी तुम्हाला सांगितलं लंगडं मंडपचा विचार करा किंवा मग तपडाचा विचार करा, फक्त झाडाखाली घ्या, राखण करायला आपल्याला थांबावं लागेल, ते आपण 15-20 दिवस थांबू शकतो। तर पैसे नाही म्हणून उद्योगात उतरायचं नाही हे पद्धत बरोबर नाही, आणि शेजाऱ्या किंवा भावकीने चांगलं केलं म्हणून त्याच्यापेक्षा आपला सरळ झाला पाहिजे हेही गरजेचं नाही।
तर नक्की मी जे सांगतो त्याचा विचार करा आणि ज्याला शेड करायचं आहे किंवा जो तरुण वर्ग आहे किंवा मग ज्याच्याकडे पैसा कमी आहे, कारण की रेशम उद्योग आणि मी जे हे व्हॉट्सअपचं किंवा यूट्यूबचं जे काम करतोय हे फक्त आपण खूप काही श्रीमंत लोकांसाठी करतच नाही आहे, की ज्याच्याकडे पैसा कमी आहे आणि ज्या ज्याला पैसा शेतीला लावायला नाही आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण सगळे व्हिडिओ आपले पाहिले असतील तुम्ही, तर कमीत कमी खर्चामध्ये आपण प्रत्येक गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही कमी खर्च आपल्याला कसा लागू शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला उद्योग कसा उभा राहू शकतो, तर नक्की या गोष्टीचा वापर तुम्ही नक्कीच करा. फक्त 22x22 शेड बांधायला भरपूर काही खर्च येत नाही, तेवढं एंगल तेवढे पत्र आपल्याला आपल्या ओळखीना कुठल्याही दुकानदाराकडं 15-20 दिवसासाठी आपल्याला उधारीवर नक्कीच मिळते, तर तसं करा किंवा मग मी सांगितलेला तसा कुठलाही त्यातला एक मार्ग पत्करा, पण उगाच खर्चाच्या नादी लागू नका. तर नक्की या व्हिडिओला ज्याला गरज आहे त्या शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्याच्यानंतर जे तरुण आहे त्यांनी हा जर नवीन धंद्यामध्ये करायचा असेल तर घरच्यांना फार मोठं शेड बांधायला लावण्यापेक्षा आपल्याला जमतं का नाही जमत हे अगोदर टेस्ट करा. तुम्हाला तुमच्या अपेक्षा नोकरीच्या असतील किंवा बाहेरच्या असतील व्यवसायाच्या असतील तर त्याच्यासाठी परत शेड बांधून परत दुसरा धंदा जर केला तर हे परत नुकसानीत जाईल, त्याचाही विचार करा. तर परत एकदा या व्हिडिओला गरजू शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा, शेअर करा. त्याच्यानंतर व्हिडिओ आवडला तर लाईकचं बटन असेल लाईकचं बटन दाबा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.